नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्वराज्य पक्षातर्फे नवी मुंबई मनपा मुख्यालयातील शिक्षण विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांपैकी वह्या, बूट, बॅग हे साहित्य 3 ते 4 आठवड्यात वाटप केले जाईल। त्याचप्रमाणे शालेय गणवेश वाटपाची निविदा प्रक्रिया चालू असून 5 ते 6 आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाईल असे आश्वासन नवी मुंबई मनपा शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट यांनी दिले। 15 दिवस तर झाले आहे की पिकला अडचणी येते, त्यामुळे थोडासा डिले होतोय। साहेब 5 वर्ष निघून चालले, आज आपल्या पालिकेमध्ये 27,986 विद्यार्थी आहेत। शैक्षणिक विषय संपला, वर्ष संपत चाललंय, तरी सुद्धा त्यांना या शैक्षणिक वस्तू आणि गणवेश जर मिळाला नसेल तर तुम्ही त्याचा फायदा काय? जे तुम्ही जे तुमचे जे अधिकारी आहेत जे त्यांच्यामुळे जी दीर्घाई झाली त्यांची तुम्ही चौकशी लावा, त्यांची तुम्ही कारवाई करा। आणि दीर्घाई का झाली त्याचा आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे सर, आणि हे कधीपर्यंत पूर्ण होणार त्याचंही लेखी स्वरूपात पाहिजे सर आम्हाला। कारण गेला एक महिना उलटून गेला, आम्ही तुमच्यावर पाठपुरावा करतोय, तुम्हाला पत्र व्यवहार करतोय, पण त्याचं कुठलंच उत्तर आम्हाला व्यवस्थित मिळत नाही। 15 दिवसात होईल, 10 दिवसात होईल, आठवड्यात होईल, हेच गोष्टी चालले। टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर, टेक्निकल प्रॉब्लेम आहे। हा टेक्निकल प्रॉब्लेम तुम्ही जुलै दरवर्षी जुलै महिन्यामध्ये सगळ्यांना गणवेश आणि इतर साहित्य वाटप झालं होतं, ह्या वर्षी जुलै महिना उलटून 5-6 महिने झाले, वर्ष संपत आलं, पुढच्या महिन्यात आता वर्ष संपेल, तरी सुद्धा अजून साहित्य शिक्षण शैक्षणिक वाटप झाले नाही। अन्य पालिकेमध्ये सर शाळेचा पटसंख्या कमी होत चालली आहे। महानगरपालिकेचे आपली 47,986 विद्यार्थी आहेत, दरवर्षी आपला पट वाढत चाललाय। तुम्ही विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन ह्या ज्या त्यांच्या शाळेच्या वस्तू आहेत, पुस्तकं आहेत, शैक्षणिक साहित्य आहेत, हे तुम्हाला वेळेवर वाटप केलंच पाहिजे साहेब। दुसऱ्या अन्य महानगरपालिकांचं पट कमी होते म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत, आपला पट वाढत चाललाय आणि आपण काय करतोय? आपला पट कमी व्हावा असं शैक्षणिक विभागाचं म्हणणं आहे का? टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर, ठीक आहे, टेक्निकल प्रॉब्लेम किती महिने चालतो? टेक्निकल महिने आता 6 महिने उलटून गेले, वर्ष संपत आलं तरी टेक्निकल प्रॉब्लेम चालले, हा कुठला विषय आहे सर? कुणामुळे लेट झालं, कुणामुळे दीर्घाई झाली, कुठले अधिकारी होते, त्यांची चौकशी लावा सर, तुमच्या कारवाई करा तुम्ही। शिक्षण आपला शाळेचा पट वाढू नये का अशी तुमची म्हणणं आहे का? कमी व्हावा का दरवर्षी? सामान्य आणि गरीब घरातले आहेत त्यांना शैक्षणिक खर्च बाहेर खासगी शाळेमध्ये त्यांना परवडणार नसल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ते येतात। आता आपली पटसंख्या एवढी असताना त्यांना काही शाळेला, तुम्हाला अजून माहितीसाठी सांगतो, काही शाळेला गेल्या वर्षीपासून साहित्य वाटप झालं नाहीये, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश गेल्या वर्षी काही शाळेमध्ये भेटला नाहीये, ह्या वर्षी तर कुठल्या शाळेला भेटला नाहीये। ही शोकांतिका आहे सर, या वर्षी भेटला नाही, आपली कारवाई चालू आहे, 15 दिवसात राहिलेली कृती तर आपली पूर्ण होणार आहे, 15 दिवस हाडली जातील सर। 15 दिवस म्हणून आता सर 6 महिना गेला, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या, दीर्घाई काय स्वरूपात आम्हाला पाहिजे सर। आज विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे सर, गेल्या वर्षीची कपडे वगैरे आणि शैक्षणिक पुस्तकांची दीर्घाई झाली सर। मी 5 वेळी पण तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये ज्या शाळेत, ऐका ना सर, मी तुम्हाला सांगतो, मी शाळेचा सर्वे केला आहे, 2 ते 3 दिवसामध्ये काही शाळेमध्ये जी पुस्तकं मिळाली नाहीत काही विद्यार्थ्यांना, म्हणजे 10%, 20%, 25% विद्यार्थ्यांना जी पुस्तकं मिळाली नाही त्याचाही तुम्हाला पाठपुरावा करून तुम्हाला दाखवतो आणि सांगतो की बाबा ह्या विद्यार्थ्यांना अजून पुस्तकं मिळाली नाही। ह्याचा पाठपुरावा मी केला तर तुम्ही म्हणजे 100% मिळाली, पण या 2 ते 3 दिवसात तोही विषय मी घेणार आहे। पण आता सध्या जो चाललेला विषय आहे, जो वर्ष उलटून गेला तरी तुम्ही दीर्घाई चालली टेक्निकल प्रॉब्लेम म्हटला सर, योग्य नाही सर। शोकांती काय पालिकेची? आज आपण तुम्ही बघितलं गेलं ना सर, शाळेच्या देखभालीसाठी तुम्ही 1,00,000 रुपये खर्च करताय सर, शाळेच्या देखभालीसाठी तुम्ही 1,00,000 रुपये खर्च करताय, आणि त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना शैक्षणिक साहित्य वाटायला तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येते, गणवेश द्यायला तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येते, हे सर योग्य गोष्ट नाहीये सर। आज विद्यार्थ्यांना धारे धरल्यासारखं झाले, 47 सर विद्यार्थी आपण बीबी येतो तुमच्याकडे, आपण त्यांच्याकडे जाऊ सर, असेच निघू आम्ही 2 दिवसापूर्वी सांगत गेले। स्वराज्य पक्षाचा विजय असो, स्वराज्य पक्षाचा विजय असो। स्वराज्य शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक वस्तू व गणवेश दरवर्षी मोफत दिला जातो। अन्य महानगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांचा पट घटत असताना आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा घट दरवर्षी हा वाढत चाललेला आहे। आता साधारणतः 47,886 विद्यार्थी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात। दरवर्षी जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक साहित्य व शाळेचा गणवेश हे वाटप केला जातो। आज गेले 6 महिने उलटून गेले आणि वर्ष
संपत आलेला आहे, 2024 आलेला आहे, तरी आज तागायत महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कोणतेच शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप अजून देखील केलेलं नाही आहे. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून 17 ऑक्टोबरला आम्ही लेखी स्वरूपात उपायुक्तांना आम्ही लेटर दिलं होतं की तुम्ही त्वरित लवकरात लवकर ह्या विषयाची सखोल चौकशी करून लवकर लवकर ह्या गोष्टींचे वाटप करा. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहे, 2 ते 3 वेळा त्यांची भेट झालेली आहे, तरी देखील त्यांनी कुठल्याच पद्धतीचा आम्हाला त्या गोष्टीबद्दल करण्यासाठी कुठलेही कारण सांगितलं नाही. दरवेळी 10 दिवस 15 दिवस अशी त्यांची कारणं देत झालेली आहेत. दरवर्षी विद्यार्थी आपल्या शाळेतून नवीन पुस्तकं, नव्या वह्या, त्यांना एक वेगळा जोश असतो. दिवाळी सरली तरीसुद्धा त्यांना गणवेश मिळाला नाही, साहित्य मिळाले नाही. गेल्या वर्षीचे शाळेचे साहित्य, गेल्या वर्षीचे पुस्तकं, गेल्या वर्षीचे गणवेश, गेल्या वर्षीचे शूज घालून आज विद्यार्थी शाळेत जात आहे. आज आपली महानगरपालिका त्या शाळेच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करते आणि त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या देण्यासाठी दीर्घाई करते. त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम गेल्या 6-7 महिन्यापासून टेक्निकल प्रॉब्लेम चालू आहे. 10 दिवसात 15 दिवसात पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी पूर्ण करू असं त्यांचं दरवेळी म्हणणं असतं. आज आम्ही 2 दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही आज तीव्र आंदोलन केलं आहे. शिक्षण विभागाचे घनवट साहेब, उपायुक्त घनवट साहेब यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही आंदोलन करून त्यांच्याकडून लेखी स्वरूपात देणारे शैक्षणिक साहित्य व गणवेश हे येत्या 5 ते 6 आठवड्यामध्ये ह्या सगळ्या शाळेतील 47,986 महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना येत्या 5 ते 6 आठवड्यात भेटतील असं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे. राज्य पक्षाचा विजय असो, राज्य पक्षाचा विजय असो. लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला 5 ते 6 आठवड्याचं दिलेलं आहे. जर ते 5-6 आठवड्यामध्ये जर त्यांची ह्या शैक्षणिक साहित्य व गणवेशाची वाटप जर झाली नाही तर इथून पुढे जे आंदोलन असेल ते तीव्र स्वरूपाचं असेल आणि त्यामध्ये जे परिसर उमटतील त्याचे सर्वस्व जबाबदारी ही शिक्षण विभाग व महानगरपालिकेची असेल. स्वराज्य पक्षाचं ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातम्यांसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबा.